नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे हेमाज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत कॅप्सिकम मसाला, शिमला मिरचीची मसाला भाजी। चला तर बघूया काय साहित्य लागते। इथे मी दोन शिमला मिरची आणि एक छोटा कांदा असा चौकोनी कापून घेतला आहे। त्यानंतर एक चमचा कच्चे शेंगदाणे, एक चमचा दाळव, एक चमचा सुके खोबर आणि एक चमचा तीळ आणि थोडंसं बडीसोप आणि जिरे आणि एक सुकी लाल मिरची, हे सर्व आपण एकत्र करून कोरडं भाजून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याची पेस्ट बनवणार आहोत। नंतर आले लसणाची पेस्ट, जिरे मोहरी फोडणीसाठी लागेल, थोडासा गरम मसाला, लाल मिरचीची पावडर, हळद, मीठ आणि थोडंसं धने पावडर। आणि फोडणीसाठी इथे मी एक तेजपत्ता, एक विलायची, एक लवंग आणि थोडीशी दालचिनीचा तुकडा, हे सर्व मी फोडणीसाठी वापरणार आहे। त्यानंतर आपण प्युरी बनवणार आहोत। प्युरी बनवण्यासाठी मी इथे एक छोटा कांदा आणि एक ते दीड टोमॅटो असं मोठं कापून घेतलं आहे। चला तर आता आपण कॅप्सिकम मसाला करायला सुरुवात करूया। इथे मी एक छोटं पॅन घेतलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे आणि दाळव बारीक गॅस करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे, त्यानेकरून ते करपणार नाहीत। आता आपले शेंगदाणे आणि दाळव व्यवस्थित भाजून झाले आहेत। आपण यामध्ये एक चमचा तीळ, थोडीशी बडीसोप आणि थोडेसे जिरे आणि एक सुकी लाल मिरची टाकून भाजून घेणार आहोत। थोडंसं भाजलं की आपण त्यामध्ये सुके खोबर टाकून परत एकदा भाजून घेणार आहोत। खोबर लगेचच भाजते, खूप पटकन लाल होते, त्यामुळे सतत हलवत राहून सगळं भाजून घ्यायचं आहे। लाल होत आहे म्हणजेच आपला मसाला किंवा वाटण व्यवस्थित भाजून झालं आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊ। आणि त्याच सेम पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकू आणि कांदा परतून घेऊ। कांदा परतला की आपण त्यामध्येच टोमॅटो टाकून थोडंसं मऊ करून घेणार आहोत। आता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाला आहे। त्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्येच आपण दाळव आणि शेंगदाणे जे भाजून घेतले होते ते सर्व टाकून त्याची प्युरी बनवणार आहोत। प्युरी बनवताना हवं असेल तर थोडंसं पाणी टाकून त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी एक भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं। तेल तापलं की आपले खडे मसाले म्हणजे दालचिनी, तेजपत्ता, लवंग, विलायची हे सर्व टाकून थोडंसं परतायचं आहे। त्यानंतर जिरे मोहरी टाकून परतून घ्यायचं आहे आणि आले लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित परतायची आहे, ती लाल होईपर्यंत, त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत। आणि मग आपण शिमला मिरची आणि कांदा जो आपण चौकोनी आकारामध्ये कापून घेतला आहे तो टाकणार आहोत आणि त्याला एक 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ नाही परतायचे कारण मग आपली शिमला मिरची इथेच मऊ होईल। शिमला मिरची खूप मऊ करायची नाही आहे आपल्याला। हे परतलं की त्यामध्ये आपण आपलं वाटलेलं वाटण टाकून परतून घेणार आहोत। पाणी लगेचच घालायचं नाही आहे। आपण यामध्ये आपले मसाले म्हणजे थोडासा गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद आणि मीठ चवीनुसार टाकून एक 2 ते 3 मिनिट परतून घेणार आहोत असंच। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कोमट पाणी टाकणार आहोत। पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून त्यावरती झाकण ठेवून 1 मिनिट ते 2 मिनिट आपण त्याला शिजवून घेणार आहोत आणि कसुरी मेथी टाकून गार्निश करणार आहोत। तुमच्याकडं कसुरी मेथी नसेल तर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गार्निश केलं तरी चालेल। आता आपला हा कॅप्सिकम मसाला छान तयार झाला आहे। नक्की करून बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।